सकाळी उठल्या उठल्या जर स्वयंपाकघर बघितल्यावर आपल्याला टेन्शन येत असेल तर फ्रेंड्स आपलं कुठे चुकतं आहे हे सुकते है आज आपण जाणून घेणार आहोत स्वयंपाकघरात वावरताना प्रसन्न आणि स्वच्छ वाटण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे त्या गोष्टी आदल्या दिवशी रात्री कशा करायच्या हे आज आपण बघणार आहोत रात्रीचं जेवण आणि स्वयंपाक झाल्यानंतर आपला ओटा जवळपास अशा प्रकारे भरून जातो त्यामुळे हा ओटा बघूनच आपल्याला गरगरायला होतं तर सगळ्यात आधी जेवण झाल्या झाल्या आपले जे बेसिंगमधले जे भांडी असतात त्यांचं खरकट पहिले काढून घ्या त्यामुळे काय होईल सिंक जे आहे ते तुंबणार नाही आता त्यानंतर सगळ्यात आधी बेसिनमध्ये जेवढी पण भांडी आहेत ती सगळीची सगळी आपल्याला स्वच्छ हाताने धुवून म्हणजे कमी फोरच्या नळाच्या पाण्याखाली अशा प्रकारे स्वच्छ धुवून बाहेर काढायची आहे ही जी भांडी आहेत ती जरा जास्तीची चिकट आणि तुपकट असतील तर स्कॉच ब्राईट आणि थोड्याशा साबणाने अशा प्रकारे पाण्याखाली विसळून घ्या सर्वात आधी सुरुवातीला ओट्यावर जी खरकटी भांडी आहेत ती स्वच्छ धुऊन अशा प्रकारे बाजूला करा म्हणजे आपल्याला वेसिंगमधली जी भांडी आहे ती बाहेर काढायला थोडीफार जागा भेटेल मोठी मोठी कढाया पातेले जी आहेत यांमध्ये आपण छोटे छोटे चमचे वाट्या अशा प्रकारे एकमेकांमध्ये घालून ठेवू शकतो रात्रीच्या जेवणानंतर लगेचची लगेच जर भांडी घासली जात असेल तर प्रश्न नाही परंतु ही जी रात्रीची भांडी आहेत ती आपण सकाळी घासणार असो तर त्यांचं खरकटं काढून पाण्याखाली स्वच्छ करून अशा प्रकारे एकमेकांमध्ये घालून टबमध्ये भरून ठेवा टबमध्ये भरून ठेवल्याने जागेची अडचण भासणार नाही रात्रीच्या जेवणानंतर ग्लास जर पडलेले असतील तर ते त्वरित घासून घ्या कारण की रात्री आपल्याला तहान लागतेच आणि तहान लागल्यावर जर ग्लास नसेल तर पंचायत होते तसंच सूर्या आणि काही चमचे असतील तर ते पण लगेच घासून घ्या आणि थोडं वाळल्यावर लगेच जागच्या जागेवर ठेवून द्या रात्रीच्या जेवणानंतर जर अन्न उरलं असेल तर छोट्या छोट्या वाटांमध्ये काढून घ्या आणि लगेचचे लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्या मोठे पातिले कढायांमध्ये तसंच फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजमध्ये जागा आडून राहते आणि कढय आणि मोठी पातळी सकाळी लगेच घासल्यामुळे ती आपल्याला कामात येतात गॅस आणि ओटा रिकामा केल्यानंतर लगेचची लगेच त्याला एकत स्वच्छ धुवून घ्या जर जास्त खराब नसेल तो गया। ग्यास ग्यास ता। ता तर ओल्या फडक्याने पुसून घ्या गॅसखाली एरवी पुसलं जात नाही परंतु गॅसखाली भरपूर खरकट पडलेलं असतं त्यामुळे झुरळ होण्याची शक्यता आहे तर गॅसच्या खाली लगेच फडकं मारून घ्या आता गॅस आणि ओटा ज्या फडक्याने तुम्ही पुसला आहे ते लगेचचे लगेच अशा प्रकारे साबण लावून स्वच्छ घासून त्याला धुवून घ्या गॅस ओटा ज्याने पुसतो ते फडकं एकदा तरी दिवसातनं घासून घ्या तसंच ठेवलं गेलं तर ते चिकट चिकट होत जातं आणि घाण वास येतो किंवा मग एक दोन दिवसाच्या अंतरावर याला स्वच्छ करत जा आणि लगेच फॅन खाली किंवा एखाद्या खिडकीमध्ये वाळत घाला खरकटी भांडी घासून किंवा मग बाहेर काढून ठेवल्यानंतर आपला सिंक मोकळा होतो अशा वेळेस लगेचचे लगेच जे नळ आहेत ते स्वच्छ घासून धुवून घ्या असं केल्याने स्टीलचे जे नळ आहेत ते एकदम छान चमकदार दिसतात आणि स्वच्छ होतात किचनचा जो सिंक आहे तो घासण्यासाठी सेपरेट घासणी ठेवा तसंच लगेचचे लगेच, लगेच जे टाईल्स आहेत ते पण घासून घ्या किचन सिंक घासण्यासाठी तसंच किचनच्या सिंकजवळ ज्या टाईल्स आहे त्या घासण्यासाठी विम लिक्विडचा वापर केला तर चांगलं राहीन कारण की विम लिक्विडचा वास जो आहे तो छान येतो नाही तर मग तुमच्याकडे जो भांड्याचा साबण आहे त्याने देखील तुम्ही स्वच्छ करू शकता सगळ्या शेवटी सिंकमध्ये एक ग्लासभर गरम पाणी होता चिकट पदार्थ पाईपला चिटकून बसलेले असतात ते यामुळे निघून जातात त्यानंतर भांडे घासण्याची जी घासणी आहे तसंच बेसिंग घासण्याची घासणी जी आहे ती स्वच्छ धुवून आणि पिळून ठेवा पिळून ठेवल्याने पाणी काढून टाकल्याने घासणी जास्त दिवस चांगली टिकते तर फ्रेंड्स एवढं काम केल्यानंतर आपण जे मिक्सर दिवसभर वापरलेलं असतं त्या मिक्सरवर नाही म्हटलं तरी जे वाटण आपण दळतो ते पडलेलं असतं किंवा मग त्याचं पाणी जे आहे ते सांडतं त्यामुळे ओल्या फडक्याने हा जो मिक्सर आहे तो स्वच्छ पुसून घ्या दिवसभरात आपला जो फ्रीज आहे त्याचा पण आपण पन बऱ्यापैकी वापर करत असतो त्याच्यावर खराब हात पण लागतात त्यामुळे हा जो फ्रीज आहे तो पण ओल्या बडक्याने पुसून घ्यायचा त्यानंतर फ्रेंड्स जर माठ असेल माठ जर रात्री भरत असाल तर पूर्ण माठ धुवण्याच्याऐवजी अशा प्रकारे चांगल्या पानाने माठ बाहेरून धुवून घ्या आतल्या साईडने माठ धुवायचा असेल तर तो आठवड्यातना दोन ते ती तीन वेळेस धुतला तरी चालणार आहे परंतु बाहेरच्या साईडने माठावर धूळ बसते किंवा मग फोडणीचं काही अन्नकन उडतात तसं तेल उडतं त्यामुळे बाहेरच्या साईडने माठ अशा प्रकारे त्यामुळे ग्लासनी पाणी टाकून मा माठ जो आहे तो बाहेरच्या साईडने धुवून घ्या त्याचप्रमाणे आपला ज्या माठावर झाकण आहे ते पण पाण्याखाली धुवून घ्या आणि रात्री सगळ्यात शेवटी माठ पूर्ण भरून ठेवा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आपलं किचनमध्ये वावर जास्त असतो त्यामुळे किचनमध्ये आपली जी फरची आहे ती खराब होते अन्न अन्नकण पडतात त्यामुळे फरचीला झाडून व्यवस्थित ओल्या फडक्याने पुसून घ्या एवढी कामं केल्याने आपला किचन जो आहे तो स्वच्छ दिसतो आणि स्वच्छ राहतो आणि सकाळी उठल्या उठल्या आपण जेव्हा किचनमध्ये एंट्री करतो तेव्हा आपला किचन जो आहे तो आपल्या डोळ्यांना एकदम छान दिसतो आणि त्यामुळे आपली दिवसाची सुरुवात जी आहे ती एकदम मस्त होते आणि उत्साहात पण होते तर फ्रेंड्स मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाही असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार